नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? मागील व्हिडिओमध्ये आपण राज्य महामंडळाच्या पुस्तकातील इतिहासाच्या सिरीजचा 17वा टॉपिक गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन हा अभ्यासला होता. आज त्या पुढील टॉपिक अभ्यासूया, तो म्हणजे लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन. लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन. शिवरायांनी आदिलशाही, मोगल, पोर्तुगीज आणि जंजिरेकर, सिद्धी या अन्यायकारी सत्तांशी दीर्घकाळ लढा दिला. त्यामुळे स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली. राज्यकारभाराचे काम व्यवस्थित चालावे म्हणून शिवरायांनी राज्यकारभाराची 8 खात्यात विभागणी केली. हे शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ होय. अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून चालवलेले शिवरायांचे स्वराज्य हे खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राज्य होते. अष्टप्रधान मंडळ. प्रधानाचे नाव, पद व काम. मोरो त्रिंबक पिंगळे यांचे पद प्रधान, काम राज्यकारभार चालवणे. 2. रामचंद्र निळकंठ मुजुमदार, पद अमात्य, काम राजाचा जमाखर्च पाहणे. 3. हंबीरराव मोहिते, पद सेनापती, काम सैन्याचे नेतृत्व करणे. 4. मोरेश्वर पंडितराव, पद पंडितराव, काम धर्माचे कामे पाहणे. 5. निराजीरावजी, पद न्यायाधीश, काम न्यायदान करणे. 6. अण्णाजी दत्तो, पद सचिव, काम सरकारी आज्ञापत्रे पाठवणे. 7. दत्ताजी त्रिंबक वाकणीस, पद मंत्री, काम पत्रव्यवहार सांभाळणे. 8. रामचंद्र त्रिंबक डबीर, पद सुमंत, काम परराज्यांशी संबंध ठेवणे. शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्यात त्यांची प्रजा सुखासमाधानाने राहू लागली. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांच्या ठिकाणी प्रखर आत्मविश्वास, स्वाभिमान आणि देशप्रेम दिसू लागले. आपल्या राज्यातील जंगले लोकांकडून नष्ट होणार नाहीत याकडे शिवरायांनी अधिक लक्ष दिले. जसे की आरमारासाठी लहान मोठ्या नावा, जहाजे, वल्हे, सोट इत्यादी यासाठी लाकूड लागते. त्यामुळे फक्त सागवनाचीच झाडे तोडावीत. कोणत्याही परिस्थितीत आंबे, फणस इत्यादी झाडे तोडू नयेत. ही झाडे वर्षा 2 वर्षात तयार होत नाहीत. प्रजेने ही झाडे आपल्या मुलांसारखी जतन करून वाढवलेली असतात. ती झाडे तोडून प्रजेला दुःख देऊ नये. अशा प्रकारचे अनेक हुकूम शिवरायांनी दिले होते असे आज्ञापत्रावरून समजून येते. शिवरायांनी स्वराज्यातील गावोगावी छोटे मोठे बंधारे बांधून लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. तसेच या बंधाऱ्यांना वाट काढून शेतीसाठीही पाणी उपलब्ध करून दिले. त्यामुळे स्वराज्याचे उत्पन्न वाढले. स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची कधीही तीव्रता जाणवली नाही. दुष्काळग्रस्त काळात शिवराय शेतकऱ्यांना विविध सवलती देत असत, प्रजेला सारा माफ करत असत. एखाद्या वर्षी स्वराज्यात दुष्काळ पडल्यास शिवराय सरकारी कोठारात साठवलेले धान्य रयतेला मोफत वाटून देत असत. शेतकरी समृद्ध झाल्यामुळे काल ज्याच्या पायात जोडा नव्हता त्याने जोडा घेतला, अंगावर वस्त्र नव्हते त्याने वस्त्र घेतले. त्यामुळे विणकरांना काम मिळाले, राहायला ज्यांना घर नव्हते त्यांची घर बांधण्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे घर बांधणाऱ्या गवंड्यांना, सुतारांना, लोहारांना व वीट बनवणाऱ्या कुंभारांना काम मिळाले. अशा प्रकारे स्वराज्यात शेतकऱ्यांबरोबर कारागीर व बलुतेदार सुखी व समृद्ध झाले. शिवरायांनी स्वराज्यातील व्यापार वाढावा म्हणून त्यांनी मालाची वाहतूक करणारी खास जहाजे बांधून घेतली. राजापूरसारखी व्यापारी बंदरे विकसित केली. त्याचप्रमाणे रायगडावर खास बाजारपेठ वसवली. पुण्याशेजारी खेड शिवापूर ही वेगळी व्यापारी पेठ सुरू केली. वीरमाता जिजाबाईंच्या हुकुमाप्रमाणे पुण्याजवळील पाषाण गावात एक नवीन व्यापारपेठ तयार करण्यात आली होती. तिचा उल्लेख जिजापूर म्हणून केला जातो. स्वराज्यातील व्यापार वाढावा
म्हणून शिवरायांनी बाहेरील प्रदेशातून येणाऱ्या वस्तूवर जास्त कर बसवला. स्वराज्यातील व्यापार उद्योगांची वाढ होण्यासाठी शिवराय प्रयत्न करतच होते. शिवरायांनी स्वतः अनेकदा आपल्या वर्तनातून स्त्रियांना मानाने कसे वागवावे याचे आदर्श घालून दिलेले आढळतात. कर्नाटकातील बेलवाडी येथील गढी जिंकण्यासाठी मराठी सैन्य गेले होते. तेथील गढीच्या रक्षणासाठी मलम्मा देसाई या शूर महिलेने मोठा संघर्ष केला. तिच्या पराक्रमाची बातमी शिवरायांना समजली तेव्हा त्यांनी मलम्माला आपली धाकटी बहीण मानून तिची गढी व गावे सन्मानपूर्वक तिला परत केली. तसेच तिला सावित्री हा किताब दिला. घराभोवती निरगुडीच्या झाडाचे कुंपण घालून घरामध्ये उंदीर, विंचू, किडा, मुंगी यासारखे प्राणी येणार नाहीत, त्याचप्रमाणे धूर करून धोकादायक जंतू नष्ट करावेत अशा आज्ञा शिवरायांनी दिलेल्या आढळतात. शिवरायांनी गडाची उभारणी, दारुगोळा, आरमार, पर्यावरणाचे संरक्षण, जलव्यवस्थापन, सागरी व्यापार, व्यापारपेठा आणि स्वच्छतेविषयी दक्षता यासंबंधी जे व्यवस्थापन केले होते ते आजही मार्गदर्शक ठरणारे आहेत. हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचे स्वप्न होते. हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे, मग ते कोणत्याही धर्माचे असोत किंवा कोणत्याही जातीचे असोत. काळ्याकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढायची, संकटे आली असता डगमगून न जाता त्यांवर मात करून पुढे जायची. बलाढ्य शत्रूशी आपल्या तुटपुंज्या बळाने झुंज देत आपले सामर्थ्य वाढवत जायचे. सहकाऱ्यांना उत्साह देत व शत्रूंना सतत चुकवत यश मिळवायचे. हे सर्व गुण शिवरायांमध्ये होते. आदर्शपुत्र, सावध नेता, कुशल संघटक, लोककल्याणकारी प्रशासक, हिकमती लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकाळ, सज्जनांचा कैवारी आणि एका नव्या युगाचा निर्माता असे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत. हे सारे पाहिले की पुन्हा पुन्हा वाटते शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन हा आपला आजचा टॉपिक पूर्ण झाला. आत्तापर्यंत आपण चौथीच्या राज्यशासनाच्या पुस्तकातील इतिहासाच्या सिरीजच्या शॉर्ट्स नोट्स बघितल्या, त्यातील हा शेवटचा टॉपिक आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि घंटीवर क्लिक करा, म्हणजे आम्ही बनवलेल्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल व आमचे सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकाल. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन मागील व्हिडिओ बघू शकता. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.